नमस्कार आघारकर आपलं स्वागत करते उत्पन्न जाहीर करण्याच्या योजनेच्या कालच्या अंतिम दिवसापर्यंत पासष्ट हजार दोनशे पन्नास कोटी रुपये काळा पैसा घोषित करण्यात आल्याची अरुण जेटली यांची माहिती घोषित झालेल्या रकमेपैकी पंचेचाळीस टक्के रक्कम सरकारला कर आणि दंडाच्या स्वरूपात मिळणार जम्मू काश्मीरमध्ये अखनूर क्षेत्रात नियंत्रण रेषेवर आज पहाटे पाकिस्तानचा जोरदार गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा भारताने दिलं चोख प्रत्युत्तर सीमारेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग यांनी आज उधमपूर इथं सीमेवरील भारतीय लष्कराच्या सज्जतेचा घेतला आढावा शिवसेनेचं मुखपत्र सामनामध्ये मराठा मुकमोर्चाबद्दल प्रसिद्ध झालेल्या आक्षेपार्ह व्यंगचित्राबाबत शिवसेना प्रमुखांनी मागितली माफी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी अभय योजना सुरू करण्याचा महावितरणचा निर्णय आणि कोलकाता इथल्या भारत न्यूझीलंड दरम्यानच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या पहिल्या डावात सात बाद एकशे अठ्ठावीस धावा भारताच्या पहिल्या डावात सर्व बाद तीनशे सोळा धावा नमस्कार काल तीस सप्टेंबर रोजी संपलेल्या मुदतीत उत्पन्न जाहीर करण्याच्या योजनेत आतापर्यंत पासष्ट हजार दोनशे पन्नास कोटी रुपये काळा पैसा घोषित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते या योजनेच्या चार महिन्याच्या कालावधीत चौसष्ट हजार दोनशे पंचाहत्तर लोकांनी आपला काळा पैसा जाहीर केला असं त्यांनी सांगितलं घोषित झालेल्या पासष्ट हजार दोनशे पन्नास कोटी रकमेपैकी टक्के रक्कम सरकारला कर आणि दंडाच्या स्वरूपात मिळेल असंही जेटली म्हणाले ऑनलाईन तसंच प्रत्यक्षात उत्पन्न जाहीर केलेल्यांची अंतिम माहिती आल्यानंतर घोषित झालेल्या रकमेत वाढही होऊ शकते असं त्यांनी सांगितलं उत्पन्न जाहीर करणाऱ्यांची नावं उघड केली जाणार नाहीत असं सांगून यांनी स्पष्ट केलं बेकायदेशीर उत्पन्न आणि मालमत्ता जाहीर करण्यासाठी सरकारने चार महिन्यांची मुदत दिली होती जम्मू काश्मीरमध्ये अखनूर क्षेत्रात नियंत्रण रेषेवर आज पहाटे पाकिस्तानी लष्कराने जोरदार गोळीबार केला। पहाटे तीन वाजल्यापासून छांब आणि पाखनवाला या भागात पाकिस्तानने उखळी तोफांचा मारा केला। त्याचबरोबर स्वयंचलित बंदुकांनी गोळीबार केला या गोळीबाराला भारतीय सैन्याच्या गस्ती पथकाने चोख प्रत्युत्तर दिलं दोन्ही बाजूंकडून सकाळी सहा वाजेपर्यंत गोळीबार सुरू होता या गोळीबारात भारताची कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे दरम्यान श्रीनगर भागातील परिस्थितीत सुधारणा झाली असून संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली आहा लष्करप्रमुख दलबीर सिंग सुहाग यांनी आज उधमपूर इथल्या लष्कराच्या नॉर्दर्न कमांडला भेट दिली भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर केलेल्या लक्षभेद कारवाईमुळे सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या लष्कर सज्जतेचा आढावा घेतला लष्कर प्रमुखाने जम्मू काश्मीरमधील तसंच नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला लष्कराची लक्षभेद कारवाई यशस्वी झाल्याबद्दल लष्कर प्रमुखांनी अधिकारी आणि सैनिकांचं व्यक्तिशः अभिनंदन केलं दरम्यान चंदीगडच्या चंडी मंदिराजवळील पश्चिम विभागातल्या मुख्यालयाला लष्कर प्रमुखांनी आज भेट दिली व्यंगचित्राच्या माध्यमातून माता भगिनींचा अपमान करण्याचा हेतू नव्हता तरीही कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी सर्वांची माफी मागतो अशा शब्दात शिवसेनेचे से पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रपरिषदेत माफी मागितली दैनिक सामनाच्या पंचवीस सप्टेंबरच्या अंकात मराठा मूक संदर्भातील आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आल्याने मराठा समाजातून विरोध झाल्याने आज उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली महिलांचा अपमान करणारा शिवसैनिक नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं मराठा समाजाच्या मागण्यांसाठी विधीमंडळाचं एक दिवसाचं अधिवेशन बोलवावं अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे असं सांगून उद्धव ठाकरे म्हणाले मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळत ठेवण्यापेक्षा कालमर्यादा निश्चित करून हा प्रश्न सोडवावा असं आपलं मत आहे मराठा आरक्षण आणि या समाजाचे प्रश्न आणि इतर मागण्यांसंदर्भात दसरा मेळाव्यात शिवसेनेची सविस्तर भूमिका मांडणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी पत्रकारांना सांगितलं भारतीय जवानांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरात घुसून हल्ला केला याबद्दल उद्धव ठाकरे यांनी वीर जवानांचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं यावेळी अभिनंदन केलं वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणनं राज्यात अभय योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती ऊर्जा मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर इथं एका पत्रकार परिषदेत दिली राज्यातील चोवीस टक्के ग्राहकांकडे जवळपास तीन हजार दोनशे कोटींची बिलं थकीत आहेत ही थकबाकी वसूल करण्यासाठी आणि ग्राहकांना अंधाराचा त्रास होऊ नये म्हणून येत्या एक नोव्हेंबरपासून अभय योजना सुरू करण्यात येणार आहे ही योजना सहा महिन्यांसाठी असून थकबाकीदार वीज ग्राहकांना पंचाहत्तर ते शंभर व्याजाची रक्कम तसंच शंभर टक्के विलंब आकार माफ करण्यात येणार आहे असं कुळे यांनी यावेळी सांगितलं ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं पुण्याच्या विकास आराखड्यासंदर्भात शासकीय त्रिसदस्यीय समितीने सरसकट आरक्षण वगळण्याचा घेतलेला निर्णय अंतिम नसून शहराच्या हिताची सर्व आरक्षणं कायम राहतील असा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचा खासदार वंदना चव्हाण यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिला पुण्यातल्या लोकप्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत नव्याने सुचवलेली आरक्षणंही आराखड्यात राहतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शहरातील मोकळ्या जागांच्या संरक्षणाचा मास्टर प्लॅन तयार करावा तसंच पुण्याच्या टेकड्यांवरील जैव वैविध्य उद्यानांचं आरक्षण कायम ठेवावं नदीच्या ब्ल्यू आणि रेड लाईन बदलू नयेत अशा मागण्यांनाही मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवल्याचं वंदना चव्हाण यांनी सांगितलं आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस आहे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि त्याच्या निराकरणासाठी आवश्यक जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या दिवसाचं दरवर्षी आयोजन करण्यात येतं ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारकडून विविध योजना आणि कायदे तयार करण्यात आले आहेत तसंच उतारवयात त्यांच्या देखभालीसाठी आणि संरक्षणासाठी कायद्यांची तरतूद करण्यात आली आहे आज नवी दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या वयोश्रेष्ठ सन्मान दोन हजार सोळा या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं यामध्ये पुण्याच्या जनसेवा फाउंडेशनला वृद्धांसाठी चांगली सेवा पुरवल्याबद्दल आणि सांगलीच्या माणकाबाई आकाराम यादव यांना प्रतिष्ठित माता या पुरस्काराने गौरवण्यात आलं ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या संस्था आणि व्यक्तींना हे पुरस्कार दिले जातात यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद्र गहलोत उपस्थित होते मुंबईत ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त चर्णी रोड इथे बालभवन ते नाना नानी पार्क अशी पदयात्रा काढली यामध्ये मुंबईतील ज्येष्ठ नागरिक महिला तसंच शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते या कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले अभिनेत्री हेमांगे कवी उपस्थित होते बडोले यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरणारे बहुतांश उमेदवार राजकीय पार्श्वभूमीतून आलेले असतात असा निष्कर्ष एका पाहणीतून निघाला आहे निवडणूक आयोगाने पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेमार्फत राज्यातील सहा जिल्ह्यातील बारा तहसील क्षेत्रांमध्ये यासाठी विशेष पाहणी केली विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये घराणेशाही हा मुद्दा महत्वाचा ठरतोच त्याचबरोबर उमेदवार निवडणुकीचा ऐंशी टक्के खर्च स्वतःच करतात असं दिसून आलं आहे या अभ्यासासाठी पुणे रायगड वाशिम नंदुरबार औरंगाबाद आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील दोनशे सत्तर जणांची माहिती जमा करण्यात आली जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांपैकी दहावी उत्तीर्ण असलेल्यांचं प्रमाण सत्तर टक्के विशेष म्हणजे ज्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे त्यांनाच पक्षाची उमेदवारी देण्यास सगळे राजकीय उत्सुक असतात तसंच निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची आर्थिक क्षमता कशी आहे तो खर्च करून निवडणूक जिंकू शकेल का याचाही विचार प्रामुख्याने केला जातो असं या पाहणीत आढळून आलं आहे निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या महिला आणि पुरुष उमेदवार कोणत्या मुद्द्यांना महत्व देतात याविषयीचा अभ्यास करण्यात आला पुरुष उमेदवार आपल्या प्रचारात मतदारसंघात पायाभूत सुविधा निर्माण करू रस्ते तयार करू अशी आश्वासनं देतात तर महिला पेयजल शौचालय स्वच्छता आरोग्य सेवा यांच्या सुविधा निर्माण करून देण्यात येतील असं आश्वासन देत असल्याचं आढळून आलं आहे महाराष्ट्राचे महाकवी आणि आद्य वाल्मिकी अशी ओळख असलेल्या गदिमा अर्थात गदी माडगुळकर यांची आज जयंती एकापेक्षा एक सुरेल गीतांची रचना माडगुळकर यांनी केली गीत रामायणाच्या माध्यमातून ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले त्यांच्या रचनांना मराठी रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला गजानन दिगंबर माडगुळकर अर्थात ग दि मा मराठी साहित्य क्षेत्रातला महाकवी वयाच्या सोळा सतराव्या वर्षी गदिमांनी मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला ब्रह्मचारी ब्रँडीची बाटली यासारख्या चित्रपटात त्यांनी सहाय्यक नट म्हणून भूमिका केल्या भक्त दामाजी पहिला पाळणा या चित्रपटामध्ये त्यांना पहिल्यांदा गीत लेखनाची संधी मिळाली त्यानंतर लोकशाहीर राम जोशी या चित्रपटात त्यांनी कथा पटकथा संवाद गीत अशी चौफेर कामगिरी बजावली मराठी चित्रपटांसाठी त्यांनी एकशे सत्तावन्न पटकथा आणि दोन हजाराहून अधिक गाणी लिहिली वंदे मातरम गुळाचा गणपती जगाच्या पाठीवर प्रपंच मुंबईचा जावई यासारख्या अनेक चित्रपटांचा यात समावेश आहे गदिमा सुधीर फडके आणि राजा परांजपे या त्रिकुटानं त्यावेळी मराठी चित्रपटांमध्ये सुवर्ण काळ निर्माण केला त्याबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही पंचवीस पटकथा लिहून गदिमांनी आपला ठसा उमटवला व्ही शांताराम यांचा दो दोन नवरंग गुंज उठी शहनाई तुफान और दिया हे चित्रपट पटकथाकार म्हणून गदिमांचेच पोवाडी लिहून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात अप्रत्यक्षपणे का होईना पण आपलं योगदान दिलं गदिमांनी स्वतः शब्दबद्ध केलेलं आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं गीत रामायण वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातला एकमेव कार्यक्रम ठरला आणि त्यातूनच गदिमांना महाकवी आणि आधुनिक वाल्मिकी असं संबोधलं जाऊ लागलं या गीत रामायणाचं हिंदी गुजराती कन्नड बंगाली तेलगू संस्कृत अशा विविध भाषांमध्ये भाषांतरीही केलं गेलं भारत सरकारनं त्यांना पद्मश्री देऊन गौरवलं संगीत नाटक अकादमी आणि विष्णुदास भावे सुवर्ण पदक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले सहज सोपे शब्द भाव संपन्न आणि मनाला साथ घालणाऱ्या गीतरचनांमुळे आजही गदिमा मराठी रसिकांच्या मनात अजरामर आहेत हिंदी चित्रपटसृष्टीतल्या महान संगीतकारांपैकी एक असलेले संगीतकार सचिन देव वर्मन उर्फ एस डी यांची आज जयंती संगीतकारांमधले दादा अशी ओळख असलेल्या एस डींनी वैशिष्ट्यपूर्ण संगीताची निर्मिती केली मेलडी ऑर्केस्ट्रेशन चाली आणि त्याचबरोबर शब्द आणि गायकांची अचूक निवड यामुळे त्यांचं वेगळेपण उठून दिसत असे रसिकांना भुरळ घालणारं अविस्मरणीय संगीत त्यांनी अनेक गाण्यांना दिलं वेगवेगळ्या गायकांचा यशस्वी प्रयोग त्याचबरोबर स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाचा गीतांसाठी वापर त्यांनी केला अनेक गायकांबरोबर त्यांनी काम केलं असलं तरी किशोर कुमार आणि मन्नाडे यांच्या आवाजातली त्यांची गाणी विशेष गाजली

अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते पहिल्या दिवशी घटस्थापना करून नंदादीप प्रज्वलित केला जातो ब्रह्मांडातील आदिशक्तीची मनोभावे पूजा करणं म्हणजेच घटस्थापना या दिवसापासून पाटावर हत्ती काढून त्याची पूजा केली जाते पाटाभोवती फेर धरून स्त्रिया आणि मुली भोंडल्याची गाणी गाऊन भोंडला खेळतात नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालण्याची प्रथा आहे महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य पूर्णपीठ महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची आज सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली त्यानंतर विधीवत घटस्थापना करण्यात आली साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापुरातल्या करवीरवासिनी अंबाबाई मंदिरातही सकाळी तोफेच्या सलामीने घटस्थापना करण्यात आली जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉक्टर अमित सैनी यांच्या हस्ते देवीचा पहिला शासकीय अभिषेक करण्यात आला नवरात्रोत्सव काळात देशभरातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात कोळी बांधवांचं दैवत असलेल्या लोणावळामधल्या कारला इथल्या एकविरा मंदिरात घटस्थापना करण्यात आली पहाटे पाच वाजता देवीला अभिषेक घातल्यानंतर देवीची आरती करून घट बसवण्यात आले नऊ दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे नवमीला मंदिरात होम हवन करण्यात येईल येणाऱ्या भाविकांसाठी ग्रामपंचायत जिल्हा प्रशासन ग्रामीण पोलीस यांच्या वतीने विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत कवी बालनाटककार मराठी साहित्य आणि संस्कृतचे अभ्यासक डॉ विद्याधर करंदीकर यांचं आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली इथं हृदयविकाराच्या तीव्र निधन झालं कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सिंधुदुर्ग शाखेचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं त्यांच्या मराठी कवीची नाट्यसृष्टी स्वरूप विशेष या विषयात त्यांनी पीएचडी केली होती विस खांडेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त खांडेकरांच्या निवडक साहित्यावरील अमृतधारा कार्यक्रमाचं लेखन डॉक्टर करंदीकर यांनी केलं होतं या कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून करण्यात आलं होतं लोढा समितीच्या शिफारसी लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयान दिलिनंतर बीसीसीआयची आज मुंबईत पहिली विशेष सर्वसाधारण बैठक सुरू आहे लोढा समितीच्या एक राज्य एक मत या शिफारसीची अंमलबजावणी करावी अशी विनंती पूर्वोत्तर राज्य क्रिक समितीन बीसीसीआयला केली या राज्यांमध्ये मेघालय सिक्कीम नागालँड अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या राज्यांचा समावेश आहे पूर्वोत्तर राज्यांना मतदानाचा अधिकार नाही मात्र लोढा समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी केल्यास ही राज्य क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात सामील होतील असं सांगण्यात आलं क्रिकेट कोलकाता इथे सुरू असलेल्या भारत न्यूझीलंड दरम्यानच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडच्या पहिल्या डावात सात बाद एकशे अठ्ठावीस धावा झाल्या होत्या भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने भेदक मारा करत दहा षटकात तेहतीस धावांच्या मोबदल्यात न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत परत धाडला महम्मद शामी आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला न्यूझीलंडतर्फे छत्तीस धावा करणारा टेलर आणि पस्तीस धावांची खेळी करणारा ल्यूक रॉनची वगळता बाकीच्या फलंदाजांनी निराशाच केली त्याआधी आज सकाळी कालच्या दोनशे एकोणचाळीस या धावसंख्येवरून भारताची डावाची सुरुवात झाली तळाचे फलंदाज धावसंख्येत फारशी भर घालू शकले नाहीत मात्र वृद्धिमान सहाच्या नाबाद चोपन्न धावांमुळे भारताच्या पहिल्या डावात सर्व बाद तीनशे सोळा धावा झाल्या आज पावसामुळे काही काळ खेळ थांबवावा लागला होता हवामान मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे लिंबोटी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत त्यामुळे लोहा तालुक्यातल्या डोंगरगाव गावातले तेवीस नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत हेलिकॉप्टरच्या सहाय्याने त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत मुखेड इथेही मुंद्राळा तलावाच्या पाण्यामुळे तयार झालेल्या बेटावर एक मुलगा अडकला आहे त्याच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत बारुळ प्रकल्पातूनही पाणी बाहेर पडत असून विष्णुपुरी प्रकल्पाच्या दोन दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता शांतता राखण्याचं आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केलं आहे परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलालाही पाचारण करण्यात आलं ला आहे लातूर जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं रेणा नदीला आलेल्या पुरामुळे सेलू जवळगा इथे पाच तर अहमदनगर अहमदपूर तालुक्यात दहा जण पुराच्या पाण्यात अडकले आहेत त्यांच्या सुटकेसाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तुकडीला पाचारण करण्यात आलं आहे दरम्यान आज लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातल्या मसलगा आणि लातूर तालुक्यातल्या पेठ गावात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांची कामगार आणि कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पाहणी केली पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश निलंगेकर यांनी दिले परभणी जिल्ह्यातही जिंतूर वगळता सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे त्यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे पूर्णा नदीवरचा यलदरी प्रकल्प वगळता अन्य प्रकल्प तुडुंब भरले आहेत सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला धोका निर्माण झाला आहे हिंगोली शहर आणि जिल्ह्यातही जोरदार पावसामुळे सोयाबीन आणि काढणीला आलेल्या खरीप पिकांचं नुकसान झालं आहे येत्या छत्तीस तासात विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रासह आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे तापमान अंश मुंबई अठ्ठावीस आणि पंचवीस नागपूर बत्तीस आणि चोवीस पुणे पंचवीस आणि एकवीस औरंगाबाद अठ्ठावीस आणि तेवीस नाशिक पंचवीस आणि बावीस कोल्हापूर एकोणतीस आणि वीस रत्नागिरी तीस आणि तेवीस सोलापूर चोवीस आणि एकवीस आणि अमरावती अठ्ठावीस आणि एकवीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा उत्पन्न जाहीर करण्याच्या योजनेच्या कालच्या अंतिम दिवसापर्यंत पासष्ट हजार दोनशे पन्नास कोटी रुपये काळा पैसा घोषित करण्यात आल्याची अरुण जेटली यांची माहिती घोषित झालेल्या रकमेपैकी पंचेचाळीस टक्के रक्कम सरकारला कर आणि दंडाच्या स्वरूपात मिळणार जम्मू काश्मीरमध्ये अखनूर क्षेत्रात नियंत्रण रेषेवर आज पहाटे पाकिस्तानचा जोरदार गोळीबार भारताने दिलं चोख प्रत्युत्तर सीमारेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग यांनी आज उधमपूर इथे सीमेवरील भारतीय लष्कराच्या सज्जतेचा घेतला आढावा शिवसेनेचं मुखपत्र सामनामध्ये मराठा मूकमोर्चाबद्दल प्रसिद्ध झालेल्या आक्षेपार्ह व्यंगचित्राबाबत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागितली माफी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी अभयोजना सुरू करण्याचा महावितरणचा निर्णय आणि कोलकाता इथल्या भारत न्यूझीलंड दरम्यानच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या पहिल्या डावात सात बाद एकशे अठ्ठावीस धावा भारताच्या पहिल्या डावात सर्व बाद तीनशे सोळा धावा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांची सामाजिक विकासातली भूमिका याविषयी चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर एस पी किंजवडेकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार